आज आपण बनवणार आहोत गुळाचे थंडगार असे सरबत. साखरेपेक्षा गुळामध्ये गुणधर्म जास्त आहेत, त्यामुळे साखरेऐवजी गुळाचा वापर आपण करावा. गुळामध्ये व्हिटॅमिन्सचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे, तसेच ए सी डी कॅल्शियम आयर्न प्रोटीन्सचे प्रमाणही जास्त असते. एक छोटी वाटी किसून गुळ घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ, 4 ते 5 काळ्या मिरी. ह्या काळ्या मिरींना मी थोडंसं क्रश करून घेतलं आहे. 1 कापलेली हिरवी मिरची, 1/2 इंच किसलेलं आलं, 1/2 कापलेला लिंबू, 1 चमचा चाट मसाला आणि हे सब्ज्याचं पाणी. 2 चमचे सब्ज्या मी 6 ते 7 तास थोड्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या. एका काचेच्या बाउलमध्ये मी 1/2 ग्लास साधं पाणी घेतलंय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थंड पाण्याचाही वापर करू शकता किंवा साध्या पाण्यामध्ये बनवून बर्फाचे तुकडे घालूनही पिऊ शकता हे सरबत, पण मी इथे साध्याच पाण्याचा वापर केला आहे. त्यामध्ये आता मी हे किसलेलं गूळ आहे ते घालून घेते. गूळ आपल्याला व्यवस्थित पाण्यात विरघळायला हवं, त्यासाठी मी चमच्याने गूळ पाण्यात मिक्स करून घेते. नवीन गुळापेक्षा नेहमी जुना गूळ हा जास्त गुणकारी असतो. गूळ हा पचनास एकदम हलका. गूळ जसा जुना होत जातो तसा त्याचे गुणधर्मही वाढत जातात, म्हणून 1 ते 3 वर्ष जुने असलेल्या गुळाचा आपण वापर करावा. गूळ व्यवस्थित पाण्यात मिक्स झाला. आता 4 ते 5 काळ्या मिरी घालून घेते, ज्या मी थोड्याशा क्रश केल्या आहेत. त्याचसोबत त्यामध्ये 1 कापलेली हिरवी मिरची, 1/2 इंच किसलेलं आलं, चवीसाठी थोडंसं मीठ, चाट मसाला आणि लिंबू पिळून घेते. लिंबूमध्ये सी व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. हे सर्व मिश्रण एकत्र करून आपण व्यवस्थित ढवळून घेऊयात. मिरची, काळी मिरी, आलं ह्याने ह्या सरबताला तिखट अशी चव येते. गुळाने गोड चव आणि लिंबाने आंबट, ते मस्त तिखट आंबट आणि गोड होणार आहे. आता हे सरबत आपलं बनवून तयार झालेलं आहे, ते एका ग्लासमध्ये गाळण्याने गाळून घ्यायचे आहे. हे मी आता गाळून घेते आहे. त्यामुळे काय होईल, आल्याचा किस, हिरवी मिरची, काळी मिरी ह्या सरबतामध्ये येणार नाही. सरबत सर्व करण्यासाठी ह्या सर्विंग ग्लासमध्ये मी पहिल्यांदा भिजवलेल्या सब्जा घालून घेते आहे. सब्जाचे पाणी दररोज प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि वजनही कमी होण्यास मदत होते, म्हणून या गर्मीमध्ये सब्जाचं पाणी दररोज प्यावं. मग गुळाचं जे सरबत बनवण्याचं पाणी आहे ना ते घालून घेऊया. गुळाचं पाणी घातल्यावर सब्जा बघा कशा वर आल्या. आता त्यात थोडं 1/2 ग्लास साधं पाणी घालूया आणि ते व्यवस्थित सरबत आपण ढवळून घेऊया. आता हे गुळाचं बहुगुणकारी सरबत आपलं तयार झालेलं आहे. चला मी पटकन पिऊन बघते कसं झालंय. आणि हो, तुम्ही हे सरबत घरच्या घरी नक्की बनवा आणि उष्णतेचा दाह कमी करा आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. आणि परब किचनमध्ये सांगायला विसरू नका की तुमचं हे सरबत कसं झालं.